कुपवाडमध्ये दारू दुकानातून दारू विक्री, ड्रोनद्वारे फुटेजमध्ये सापडले दारू विक्री करणारे, दोघांना 20,000 दंड, नीरज उबाळे यांची धडक कारवाई. कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत लॉकडाऊन नियमाचे पालन सुस्थितीत होण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कुपवाडवर नजर ठेवली आहे. नेमक्या याच ड्रोन कॅमेऱ्यात एका दारू दुकानाचा भांडाफोड झाला आणि ड्रोनच्या लोकेशनवर पोलिसांनी तात्काळ पोहोचून दारू दुकानदारावर कारवाई केली. पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने कारवाई करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रकरणी दोघांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर 20,000 दंडात्मक कारवाई बरोबर पुन्हा असा प्रकार घडल्यास दारू दुकान सुद्धा सील करण्याची नोटीस देण्यात आली आहे. कार्यक्षम सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे आणि टीमने ही कारवाई केली. आज MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना काही अनावश्यक लोक घराच्या बाहेर पडत होते. त्या संबंधाने MIDC कुपवाड पोलीस ठाणे हद्दीत ड्रोनद्वारे निरीक्षण केले असता काही दारूच्या आस्थापना ह्या दारूची विक्री करता असताना मिळून आल्या. अशा आस्थापनेवरती माननीय जिल्हाधिकारी सांगली यांनी विहित केलेला प्रत्येक आस्थापनेवरती 10,000 रुपये प्रमाणे दोन आस्थापनेवरती कारवाई करण्यात आली असून दोन आस्थापना करून 20,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे कुपवाड उपनगरामध्ये या गल्लीमध्ये काही मुलं विदाऊट मास्क फिरत असताना मोटरसायकलवरती फिरत असताना मिळून आले. अशा वेळा मुलांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे अशी विना कारण ज्या मोटरसायकल बाहेर फिरत आहे अशा मोटरसायकलच्यावरती कारवाई करून अशा मोटरसायकल डिटेन करण्यात आलेल्या आहेत. सदरची कारवाई ही ड्रोनद्वारे करण्यात आली असून अशा विनाकारण विदाऊट मास्क बाहेर पडणारे लोक आणि मोटरसायकल यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई इथून पुढेही अशीच चालू ठेवणार आहोत. धन्यवाद. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.